नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत प्रशांत क्लासेस मध्ये आपलं पुनर्श एकदा मनपूर्वक स्वागत करतो जिल्हा सहकारी बँक भरती संबंधी की ज्या ठिकाणी तुम्हाला लेखनिक ज्यालाच आपण क्लर्क पद असे म्हणतो त्यासोबत आपल्याला शिपाई पदासाठी सुद्धा या ठिकाणी सहकारी बँक भरतीसाठी तुम्हाला जी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला सहकार विषय जो आहे त्या सहकार विषयावरती सुद्धा त्या ठिकाणी दहा ते पंधरा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी आरामात विचारले जातात मग हे दहा ते पंधरा क्वेश्चन मागील झालेल्या काही प्रश्नपत्रिकेच्या आधारावरती कसे विचारले गेलेले आहेत याचा आपण सखोल अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या नवीन असाल आणि तुम्हाला सहकार क्षेत्रासंबंधी नवनवीन कोर्सेसची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे असेल आणि त्याहून अधिक म्हणजे तुम्हाला जीडीसीए परीक्षेसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर आपला नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो सहकार या विषयामध्ये आपल्याला बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारतात आणि ह्याच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नासंबंधी माहिती आपण आजच्या या सेक्शनमध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये जे जे मी क्वेश्चन सांगणार आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पुढील भरती परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचे असणार आहे चला तर मग आपण त्या ठिकाणी क्वेश्चन्स अभ्यासाला स्टार्ट करूया ओके okay? बघा पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे मेक इन इंडियासाठी असलेल्या एक हजार कोटी अर्थपुरवठ्यापैकी हे पुढील पैकी कोणाचे नियंत्रणामध्ये आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की मेक इन इंडियासाठी असलेल्या एक हजार रुपये कोटीची जी काही अर्थपुरवठ्यापैकी हे पुढील पैकी कोणाच्या नियंत्रणाखाली आहे म्हणजे नियंत्रणाखाली दिलेले आहे तर वरती पर्याय तुम्हाला दिलेले आहेत बघा आय सी आय सी आय बँक आहे एस आय डी बी आय आहे सेबी आहे आणि आर बी आय आहे ओके तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे चला प्रत्येकाने पहिला प्रश्न नोट डाऊन करून घ्या ठीक आहे चला आता या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण एस आय डी बी आय ओके चलो दुसरा क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी का कालावधीने खालीलपैकी कोण घोषित करतो आता या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहे बँक दर हे नक्की कोण घोषित करत भारतीय बँक संघटना स्टेट बँक ऑफ इंडिया की भारतीय वित्त मंत्रालय की भारतीय रिझर्व्ह बँक तर याचं उत्तर असणार भारतीय रिझर्व्ह बँक ओके okay, चला क्वेश्चन नंबर तीन बघूया ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात आता मी बऱ्याच मागच्या काही लेक्चर्स मध्ये जे सहकार बँकिंग वर आधारित आय एम पी क्वेश्चन घेतले होते बघा त्यामधलेच हा क्वेश्चन आहे की ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात तर या ठिकाणी प्राथमिक शेतकी सहकारी संस्था असे म्हणतात ओके okay? म्हणजे प्रायमरी अॅग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटी पॉईंट लक्षात आला चला हे तीन क्वेश्चन व्यवस्थित समजले पुढे बघूया चौथा क्वेश्चन पुढील पैकी कोणती बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक नाही असं म्हटलेलं आहे आता सार्वजनिक क्षेत्रातील जी बँक आहे तर खालील तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत तर यामध्ये अशी एक बँक आहे की जी त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रामधली बँक नाहीये तर याचं उत्तर कोणतं आहे फेडरियल ओके चला पाच आणि सहा दोन्ही क्वेश्चन बघूया बचत खात्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते वयो तर बचत खातीसाठी किमान वयोमर्यादा ही या ठिकाणी दहा वर्ष इतकी आहे त्यानंतर सहा नंबरचा क्वेश्चन आर टी माध्यमातून जास्तीत जास्त किती रक्कम पाठविता येते एक कोटी पन्नास लाख पुढे किंवा दोन लाख कोणतीही मर्यादा नाही असे चार पर्याय दिलेत यापैकी त्याचं उत्तर आहे कोणतीही मर्यादा नाही ओके चला हे सहा क्वेश्चन व्यवस्थित समजले त्यानंतर ता पुढे बघूया बँकिंग क्षेत्रासंबंधीच जे आता आपल्याला सुद्धा प्रचलित आहे के नॉन युअर कस्टमर ओके आता प्रत्येक बँक सेक्टरमध्ये बघा किंवा फायनान्स वित्तीय त्या ठिकाणी ज्या इन्स्ट्रुमेंट असतात त्यामध्ये सुद्धा आता केवायसी करणं गरजेचं आहे तर केवायसी करणं म्हणजे नक्की काय असतं की आपला ग्राहक त्या ठिकाणी जाणून घेणं हे तिथं महत्वाचं असतं त्यासोबत काही महत्वाची कागदपत्र ज्याला आपण दस्तऐवज असे म्हणतो हे दस्तऐवज आपल्याला त्या ठिकाणी सादर करावे लागतात बँकांमध्ये आणि त्याच्या आधारावरती बँकेच्या खातेदाराची काय होते ओळख पटली जाते ओके म्हणून या आधारावरती आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की बँकांनी आपल्या केवायसीची मापदंडाची सक्तीने अंमलबजावणी करणं आवश्यक असते ओके बरोबर आहे कारण बँकांनी बँकेमध्ये जे असणारे खातेदार आहे त्या खातेदारांची ओळख व्हावी ते खातेदार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये रहिवासी आहे हे निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी केवायसी करून घेणं आवश्यक असतं आणि आता ऑनलाईनच्या पद्धतीमधनं सुद्धा आता केवायसी अपडेटिंग प्रोसेस स्टार्ट आउट झालेले आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबरच की स्वीकृत दस्तऐवजाने खातेदाराची ओळख आणि रहिवासी दाखला निश्चित करणे चलो पॉइंट क्लिअर पुढे बघूया आठ नंबरचा क्वेश्चन ई सी एस च्या अंतर्गत वैयक्तिक पतमर्यादा किती आहे तर याची जर आपण वैयक्तिक मर्यादा पाहिली दिलेल्या पर्यायामध्ये याचं उत्तर आहे कोणतीच मर्यादा नाही ओके चलो आठ नंबरचे क्वेश्चन व्यवस्थित समजले पुढे बघूया आपण नऊ नंबरचा क्वेश्चन युपीआय आता युपीआय हे प्रत्येकाला माहिती आहे बरोबर मग युपीआय पद्धतीद्वारे व्यवहाराची मर्यादा किती असते तर युपीआय पदद्वारा त्या ठिकाणी व्यवहाराची जी मर्यादा आहे ती किती आहे तर एक लाख रुपयापर्यंत ओके okay? मी डायरेक्ट आन्सर तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होत आहेत व्यवस्थित ते स बघा त्याचा अभ्यास करा ओके okay? चलो पुढे दहा नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे कोअर बँकिंग सिस्टीम आता ही कोअर बँकिंग सिस्टीम खूप महत्वाची आहे कारण हे यामध्ये सॉफ्टवेअर्स पुढील पैकी कशासाठी वापरलं जातं आता कोर बँकिंग सिस्टीमच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायला गेलं अभ्यास करायला गेलं तर हे बँकिंगच्या व्यवहारांसाठी खूप त्या ठिकाणी महत्वाचं असतं आता इथे तुम्हाला पर्याय दिले सर्वसाधारण व्यवहारांसाठी प्रीपेड व्यवहारांसाठी पोस्ट व्यवहारांसाठी की असामान्य व्यवहारांसाठी तर याचं उत्तर आहे सर्वसाधारण व्यवहारांसाठी कोअर बँकिंग सिस्टीम ही त्या ठिकाणी बसवलेली असते आणि ह्या कोर बँकिंग सिस्टीमच्या आधारे त्या ठिकाणी बँक प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होताना बघावयास मिळतो मग ह्या बँक प्रणालीमध्ये कोर बँकिंगचा फायदा कशा पद्धतीने होतो ते सुद्धा व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे कोअर बँकिंगचा त्या ठिकाणी होणारे फायदे व्यवस्थितरित्या लिहून घ्या प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा कोअर बँकिंग सिस्टीम ओके कोअर बँकिंग सिस्टीम चला लिहा प्रत्येकाने सिस्टीम ही सिस्टीम ही सर्वसाधारण व्यवहारांसाठी साधारण व्यवहारांसाठी सर्वसाधारण व्यवहारांसाठी सर्व सर्व बँक प्रणालीमध्ये बँक प्रणालीमध्ये वापरण्यात येते वापरण्यात येते ओके मग आता या ठिकाणी लक्षात घ्या कोर बँकिंग सिस्टीमचा फायदा काय असणार आहे तर घ्या कोर बँकिंग सिस्टीमचे फायदे पुढील प्रमाणे कोर बँकिंग सिस्टीमचे फायदे पुढील प्रमाणे बघा इथे मी पॉइंट टाकतो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या कोअर बँकिंग सिस्टीमचे आता ही सिस्टीमचे फायदे फायदे चलो पहिला फायदा घ्या बँक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ओके पहिला कर्मचारी आता बँक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने कोर बँकिंगचा फायदा काय असणार आहे तर बघा कमी श्रमात कमी वेळात आणि अचूकपणे ग्राहकाला सेवा पुरवता येते लक्षात कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने काय फायदा होणार कोर बँकिंगचा तर कमी श्रमात कमी वेळात आणि अचूक पद्धतीने ग्राहकाला सेवा त्या ठिकाणी मिळत असते पुढे घ्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यवस्थापन काय असेल व्यवस्थापन चलो व्यवस्थापनाच्या दृष्टीने कसं असेल ते व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी संस्थेमध्ये so, होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी संबंधी योग्य ती तयारी करण्यासाठी ओके आणि तिसरा घ्या ग्राहकांच्या दृष्टीने ग्राहकांच्या दृष्टीने ओके त्या खात्यातील पैसे केव्हाही काढता येतात आणि कोणत्याही शाखेमध्ये आपल्या खात्यावर व्यवहार करता येतात हे कोअर बँकिंग सिस्टीममुळे शक्य होतं मुळे ग्राहकांना देखील याचा एक फायदा होतो पुढे लेखपालाच्या दृष्टीने म्हणजेच कोण रे अकाउंट आणि त्यासोबतच त्या ठिकाणी त्या ऑडिटिंगच्या पार्टच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे अकाउंटंट आणि ऑडिटिंगच्या दृष्टीने सुद्धा लेखापालच्या दृष्टीने मग यामध्ये संस्थेमध्ये योग्य पद्धतीचे व्यवहार रेकॉर्ड नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी कोअर बँकिंग सिस्टीम सुद्धा फायदेशीर असते ओके okay, दहा नंबरच्या क्वेश्चन मध्ये कन्सेप्ट क्लियर झाली कदाचित तुम्हाला फायदे पण विचारतील पुढील पैकी फायदे कोणते मग कर्मचारी व्यवस्थापन ग्राहक लेखापाल त्यावरती एक एक स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी येत असत चला पुढे बघूया आता अकरा नंबरचा क्वेश्चन आता अकरा नंबरच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की पुढील पैकी युपीआय बघा हे अशा टाइपचे पण क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युज करणारे येतात पण जर आपण कन्सेप्ट क्लिअर असतील यूपीआय संकल्पना आपली क्लिअर असेल तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिता येतात काय म्हटलं आहे त्यांनी युपीआय okay? वैशिष्ट्य कोणतं शी जोडलेले सर्व बँका त्यांच्या ऍप्सना एकत्र करण्यास परवानगी देतील ही सेवा दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सात दिवस उपलब्ध असतात ओके म्हणजे ट्वेंटी फोर अवर्स त्या ठिकाणी ते अवेलेबल आहे की नाही या संबंधीचे हस्तांतरित करण्यात आलेल्या रकमेनुसार त्यावर चार्जेस लावले जातात तर आता हे तीन पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्या तीन पर्यायामध्ये तुम्हाला खाली आता सब पर्याय दिलेले आहे की फक्त एक की फक्त दुसऱ्या पर्यायामध्ये दिलंय एक दोन तीन की तिसऱ्या पर्यायामध्ये दिलंय एक आणि तीन आणि चौथ्या पर्यायामध्ये दिलंय दोन आणि तीन यामध्ये तुम्हाला पहिली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की युपीआय महत्वाची वैशिष्ट्ये काय असतात ओके तर युपीआय बाबतीमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर वरील पैकी त्या ठिकाणी तीनही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तीनही गोष्टींचा त्या ठिकाणी वापर केला जातो हे युपीआयचं वैशिष्ट्य आहे बघ आता युपीआय सर्व बँकांच्या ऍप्सना एकत्रित करण्याची परवानगी देतो ही चोवीस तास त्या ठिकाणी अवेलेबल असतात म्हणजे तुम्ही युपीआय द्वारे कधीही पेमेंट पाठवू शकतात पेमेंट घेऊ शकतात आणि हस्तांतरित करण्यात आलेल्या रकमेनुसार त्यावरती चार्जेसही लावले जातात हा एक महत्वाचा पॉइंट असतो ओके जर तुम्ही आता एखादा पेमेंट केलं एक्झाम फी भरली किंवा आता मोबाईल बँकिंगच्या संबंधी पण बघा आता बरेचशा वेळा तुम्ही जर फोन पे ने, रिचार्जेबल करत असाल तर त्याच्यावरती एक ॲडिशनल चार्जेस पार्टही लावला जातो ओके तो एक किंवा दोन रुपये म्हणजे चार्जेसही त्यावरती ते लावले जातात त्यामुळे वरीलपैकी त्या ठिकाणी वरील ही तीनही ऑप्शन असणार आहे म्हणून याचं जे उत्तर आहे दोन नंबरचं एक दोन तीन तीनही पर्याय अकरा नंबर झाल्यावरती क्वेश्चन बारा नंबरचा क्वेश्चन आहे मुद्रा पुढील पैकी कोणाची दुय्यम संस्था आहे ओके तर याच उत्तर आहे एस आय डी बी आय ओके एस आय डी बी आय चलो बारा नंबरचं क्वेश्चन कंप्लीट तेरा नंबर क्वेश्चन दिलेला आहे बँकाद्वारे देण्यात येणारी कार्ड विना रोख सुविधा म्हणजे कॅश ऑन मोबाईल ओके चलो चौदा नंबरचा क्वेश्चन मध्यवर्ती सहकारी बँकेची प्राथमिक का कार्य कोणती आता हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो यावरती तुम्हाला परीक्षेला खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात आणि याच्यावरती देखील तुम्हाला मी या टॉपिक वर कोणकोणते क्वेश्चन विचारले जातील आणि मागच्या काही सेक्शनमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य कोणती तर बघा मध्यवर्ती सहकारी बँकांचं जे कार्य असणार आहे ते एक कार्य हे असतं की राज्य सहकारी बँकांकडून आलेला पैसा आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेच्या संबंधी बघा पर्यायमध्ये तुम्हाला कार्य वेगळे दिसत आहे पण मी जे कार्य सांगतोय ते पण व्यवस्थित ऐकून घ्या पहिलं कार्य आहे राज्य सहकारी बँकांकडनं आलेला पैसा आता इथे तुम्हाला जस्ट उदाहरण देतो आपल्याकडे ज्या त्रिस्तरीय रचना असलेला वित्तीय पतपुरवठा जे सहकार क्षेत्रामधले आहे पहिलं असेल राज्य ओके त्याच्यानंतर जिल्हा ज्यात तुम्हाला प्रश्न विचारला आहे जिल्हा बँकेचा त्यानंतर प्राथमिक ओके तर एक लक्षात घ्या मी आता जे जे सांगतोय ते कंटेन तुमच्या लक्षात राज्य सहकारी बँकेकडनं आलेला पैसा म्हणजे आता राज्य सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँकांना पैसा देणार वित्त देणार आणि हा आलेला पैसा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी जी काही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ही काय करेल आपल्या कार्यक्षेत्रामधल्या असणाऱ्या प्राथमिक सहकारी बँकेला कृषी पतपुरवठ्याला संस्थांकडे ते कर्ज रूपाने पाठवणार दुसरं प्राथमिक सहकारी कृषी पुरवठा ज्या संस्थांनी दिलेल्या कर्जाचा विनियोग कशा पद्धतीने होत आहे हे पाहणं आणि कर्जाची वसुली करणं ही या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य असतात जर आपण या ठिकाणी याचं उत्तर पाहिलं तर तुमची कन्सेप्ट लक्षात येईल आपल्या सदस्यांना अर्थ पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील साधन संपत्तीची जमावजमाव करणं हे पण नाही येणार त्याच्यामध्ये राज्य सहकारी बँकेतून येणारा पैशांचा औघ नियंत्रित करणं हे पण नाही कारण राज्य सहकारी बँकेकडनं आलेला जो पैसा असेल तर तो आपल्याला प्राथमिक स्तरावरच्या ज्या पतसंस्था बँका असतील त्यांना ते त्या ठिकाणी पुरवठा करणं ओके त्यानंतर ता पुढे राज्य सरकारकडून डिपॉझिटची जमाजमाव करणे कारण राज्य सरकारकडनं डिपॉझिटची जमाजमाव करण्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जे प्राथमिक स्तरावरचे सदस्य असतात त्यांच्या माध्यमातून जमाजमा होते त्यामुळे यामध्ये एकही असा पर्याय नाही की जो मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कार्यात्मक दिसून येईल ओके म्हणून यापैकी काहीच नाही हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके जनरली पॉईंट लक्षात आला चलो चार नंबरचं याचा उत्तर आहे आणि आता शेवटचा क्वेश्चन आपण बघूया भारतीय सहकारी बँका खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहेत बघा भारतीय सहकारी कायदा म्हटलेला आहे आणि बँकिंग नियमन कायदा ही कन्सेप्ट वेगळे आहे बँक कंपनी कायदा पण त्यामध्ये लागू होत नाही त्यामुळे फक्त इथे काय लागू होते आहे बँकिंग कायदा जो सहकारी समित्यांच्या आधारांवरती त्या ठिकाणी भारतीय सहकार बँका खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत बँकिंग कायदा सहकार समिती ओके सहकार समितीच्या आधारावरती त्या ठिकाणी काय झालेले आहे नोंदणीकृत म्हणजे कायद्या अंतर्गत त्या नोंदणीकृत त्या ठिकाणी झालेल्या आहे ओके आणि हे याच उत्तर आहे पंधरा नंबरचं पहिलं फक्त एक नंबर आणि आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट सांगतो व्यवस्थित लक्ष द्या आता यामध्ये जर तुम्हाला म्हटलं की सहकाराविषयी पहिला सहकारी पतपुरवठा संस्था सहकाराविषयी ओके पहिला सहकार पतपुरवठा पहिला सहकार पत पुरवठा ओके okay? पहिला पतपुरवठा संस्थेचा कायदा विचारलेला काय विचारला आहे कायदा चला याच उत्तर काय आहे एकोणीशे चार ओके एकोणीसशे चार म्हणजे एकोणीसशे चारच्या अंतर्गत या ठिकाणी सहकाराविषयी पहिला सहकारी पतपुरवठा संस्था कायदा सहमत झाला होता त्यानंतर मग दुसरा कायदा एकोणीसशे बाराचा त्याच्यानंतर मुंबई प्रांत कायदा एकोणीसशे पंचवीस ओके हे असे कायदे त्या ठिकाणी दि बदलत गेले त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने आम्हाला जे महत्वाचे पेपरला येणारे क्वेश्चन आहेत आणि याचा सराव व्यवस्थित करा हे सर्व निवडक क्वेश्चन आहेत मागच्या काही क्वेश्चन पे पेपरचा अनालायसिस करून की जे आता पुढील तुमच्या भरतीच्या दृष्टीने हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत ओके असेच नवनवीन क्वेश्चनचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच जी डी सी ए सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला परीक्षा द्यायची असेल त्यासंबंधी माहिती पाहिजे असेल बॅचेस जॉईन करायचे असतील तर स्क्रीनवर आपला नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट धन्यवाद